आणि आज दोन गोष्टींचे पंगे होणार आहेत. एक ऑलरेडी झालेला आहे आणि एक होणार आहे. बायको या, धक्का मारा, कम ऑन. बायको झोपायला लागली पाठीमागे बसल्या बसल्या, थंडगार हवा लागते म्हणून. नाही तर तुम्हाला माहितीच आहे मी नेहमी सुपर बाईक काढून वोंग वांग वोंग वांग चालू असतं माझं. सुखं करतो हॉटेल जिथे मी रात्री स्टे केला फक्त 600 रुपयामध्ये. खाली फॅमिली राहते आणि वरती हॉटेल आहे. जर तुम्ही फॅमिलीवर येत असेल तर सेफेस्ट प्लेस मला वाटलं, कारण मी पहिल्यांदा ते आलो होतो. आणि आपली होनाबाई फुल ऑन रेडी, काकांचा चहा पिला आम्ही लोकांनी, इथे पावभाजी खाल्ली होती, एकदम मस्त पावभाजी होती, भारी मजा. आता ही लोडेड बाईक, नवरा बायको आणि गोवा ऑन आहे. थँक्यू दादा, थँक्यू थँक्यू. चला, आपली मंडळी सर्वत्र आहे. तर नमस्कार मंडळी, मी संदीप जाधव स्वागत करतो पुन्हा एकदा. सॉरी नमस्कार मंडळी, मी आणि पूजा स्वागत करतो तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोठं पण यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रायडर शास्त्र. वा, काल आम्ही 10:30 राईड करत आलो होतो गणपतीपुळे या ठिकाणी बाप्पाचं दर्शन घ्यायला. रात्री दर्शन घेतलं, सकाळी नाश्ता ब्रेकफास्ट टकाटक चहा पाणी करून सकाळचे 9:30 आम्ही निघालोय आता गोव्याच्या दिशेने, कारण आपली राईड जशी होती मुंबई गणपतीपुळे गोवा, आणि गोव्यावरून परत महालक्ष्मी देवी आणि सातारा आणि मुंबई अशी काही ती आपली पूर्ण राईड होती. तर मजा आली, खतरनाक राईड चालू आहे. कालचा एक्सपिरियन्स एकदम एक्स्ट्रीम लेवलचा होता. आणि आता एकदम जंगलामधून काल रात्री राईड केली आणि दोघांची हालत एकदम खराब झाली होती. खूप काही आहे, रात्रीच्या अंधारामध्ये काही दिसत नव्हतं, मोबाईल स्विच ऑफ झाला होता त्यामुळे मॅप लागत नव्हता आणि हालत खराब. म्हटलं की अरे नक्की जायचं कसं, बट जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी एखादी राईड करता ना तेव्हा तुमचं प्रत्येक संकट प्रत्येक दुःखानं तुमचं गायब होऊन जातं. आणि काल तसंच झालं, एकदम घाटांमध्ये अंधारामध्ये एकदम लो लाईटमध्ये विदाऊट मॅप आम्ही राईड करत होतो, पण पावलो पावली आम्हाला बाप्पाने आशीर्वाद दिला आणि आपल्या जागेवरती पोहोचवलं. मजा आली कालची राईड. आणि आजची राईड पण आहे जवळजवळ 7:30-7 तासाची. 7 तास गुगल मॅप दाखवतोय, ब्रेक वगैरे पकडलात तर तुम्ही 8 तास पकडा राईड. बट इथल्या रस्त्यांचा ना काही सांगता येत नाही यार, की सडनली रस्ते खराब होतात, सडनली चांगले असतात, कधी डायव्हर्जन्स खूप जास्त आहेत, त्यामुळे अजिबात रस्त्यांचा भरोसा नाही आहे. बट इथे राईड करणं एक निर्वाणा आहे, एक वेगळा आनंद ह्या कोकणामध्ये राईड करण्याचा. रस्ते डेफिनेटली थोडेफार आहेत खराब, पण एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टींवरती आणि एवढ्या चांगल्या सिनरीजवरती आहे ना, हे खराब रस्ते एवढं काही इफेक्ट करू शकत नाही असं मला वाटतं. दोन गोष्टी मी या राईडमध्ये विसरलो आणायला, एक तर माझा मोबाईल होल्डर जो इथे लागतो असा कावासाकीवरती आपल्याला लागलेला आहे, त्याच्यामध्ये मॅप प्रॉपर दिसतो. आता ह्या मोटो जीएसच्या टँक बॅगसाठी मला असं खाली वाकावं लागतं, कारण त्याची फिटिंग थोड्या माझ्याकडून खाली घरी राहिल्या होत्या, तर मी त्याला एकदम तडजोड करून बांधलं आहे एकदम देसी जुगाडमध्ये, त्यामुळे डायरेक्ट व्ह्यू असा येत नाही आहे, बट ठीक आहे. आता काय आलं की हा रोड आपला सरळ घेऊन जातो लांजा, लांजावरून परत सावंतवाडी, सावंतवाडीनंतर परत पुढे आणि मग गोवा साईडला वगैरे. तर हा रोड सोडायचा नाही, आय विश की हा रोड असाच आपल्याला मिळेल पूर्णपणे. पण अरे गाडीचं तर सांगायला गेलं ना, तर मी मुंबईतून जेव्हा निघालो होतो तेव्हा मी 1200 रुपयेमध्ये टँक फुल केलं होतं आपल्या बाईकचं, आणि आता बाईकमध्ये चालली 330 किलोमीटर एक्झॅक्टली फ्यूल टाकल्यापासून. अजून पण गाडी माझी कमीत कमी 50-60 किलोमीटर जाऊ शकते, म्हणजे 425 च्या आसपास आहे ना मला गाडी ॲव्हरेज देईल, म्हणजे 40-45 ॲव्हरेज एवढा लोड असताना बाईकवरती आणि आम्ही दोघे त्याबरोबर. तर इट्स अ ग्रेट यार, म्हणजे भारी आहे, असंच काहीतरी पाहिजे होती मला बाईक. हे जंगल आत्ता एवढं जे सुंदर दिसतं आहे ना, काल रात्री हे नाईटमेअर झालं होतं अक्षरशः. 7:30 आसपास आम्ही ह्या रोड्सवरती होतो आणि लिटरली काही दिसत नव्हतं, आणि फक्त छोटीशी आपल्या होनाबाईची लाईट पुढे पडलेली रस्ता दाखवण्यावरती. आणि पूजा एवढी घाबरली होती रात्री, बाप रे, की अंधारामध्ये अशा ठिकाणी रोड माहिती नाही आहे, माझा फोन स्विच ऑफ झाला होता,
गुगल मॅप बंद झाला होता, विचारायला रस्त्यावरती कोण नाही आहे. गाड्या म्हणजे 4 मिनिटाने 5 मिनिटाने एखादी गाडी आल्यावर की वाटायची फक्त स्कूटी किंवा लोकल कोणी चालले तर, बट थांबून विचारायची हिंमत होत नव्हती कारण बरोबर लेडीज आहे, परत सामान एवढं सर्व, कॅमेरा गिअर लॅपटॉप सर्व काही, तर कोणाला थांबून विचारायचा विश्वास होत नव्हता. फक्त वाटत होतं की नाही, ते गुगल मॅपचं एक इमेज फक्त डोळ्यामध्ये छापलं होतं की हा नाही असे अजून 5-6 टर्न 10 टर्न 20 टर्न आहेत, त्यानंतर आपला राईड घ्यायचं, एवढंच फक्त डोक्यात येऊन चाललो होतो. बट आता बघा ना, जसं बोलतो ना आपण, रात्र गेली दिवस आला आणि रियालिटी बाहेर आली. हे जेवढं रात्री एकदम खतरनाक आणि डेंजर वाटत होतं ना, आत्ता हे एवढं आपलं आपलंसं आणि एवढं सुंदर वाटतं ना, हे सोडून जायचं मन करत नाही. असं वाटतं की हा रोड आहे ना असंच चालू राहू दे, भले खड्डे असले तरी चालतील, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण अशी राईड करायला परत नेहमी नेहमी मिळत नाही आपल्याला, आपण नेहमी सिटी राईड किंवा सुपर बाईकिंग करत असतो. तर आत्ता असं वाटतं रात्री घाबरलं होतं भले, पण लांब लांबपर्यंत तुम्ही नजर टाकाल ना तर फक्त झाडी आहे त्या डोंगरावरती, दुसरं काही नाही आणि विचारायला रात्री कोण नव्हतं, त्यामुळे थोडं भीती वाटत होती. बट यार आत्ता बघा ना, एकदम सुंदर असा यार, एकदम मनमोहक दृश्य आहे, सगळं खेचून घेत आहे स्वतःकडे. हा रोड असा जातो आहे, तिकडे पोहोचतो आहे, तिकडे झाडी आहे सगळी. ग्रेट फन यार, ग्रेट, म्हणजे मजा आली इकडे राईड करायला ना. एकदम सगळं काही करायला मिळालं, ऑफ रोडिंग झाली, हायवेज झाले, खराब रोड, ग्रॅव्हल, म्हणजे ऑलमोस्ट एक आपण ऑल इन वन राईड केला की फिलिंग येते मला. आत्ताशी आपले 350 किलोमीटर झालेत, अजून आपल्या जवळजवळ 1500 किलोमीटरची राईड पूर्ण करायची आहे, पण तेवढ्यामध्येच असं वाटतं की येणार खूप जास्त फिरलं म्हणून खूप ऑलमोस्ट सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतला. अक्षरशः मित्रांनो, गुगल मॅप आणि गावाकडची माणसं सांगतायत की इथून हा रोड गोव्याला तुम्हाला घेऊन जाणार आहे म्हणून, आणि बघून अजिबात वाटत नाही की हा रोड नक्की गोव्याला घेऊन जाईल. कारण बाहेरून एक मेन हायवे आहे, मुंबई गोवा हायवे, तर गुगल मॅप आतून दाखवतो आहे आणि गावच्या लोकांना विचारलं तर ते पण म्हणतात की आतल्या रोडने जावा, तुमचा 1 तास वाचेल कमीत कमी. कारण तिथून 450 किलोमीटर आहे आणि आतून या रोडने गेलात तर 250 किलोमीटर आहे म्हणून. आणि याला खाली आहे वरती आहे थांब, बघा ना यार, खाली घरं वरती घरं अशी डोंगराच्या उताराला घरं लावलेली आहेत, खाली वडा वाहतो एक. क्रेझी स्टफ यार, क्रेझी स्टफ, मस्त. मला तर अशा ठिकाणी राईड करायला खूप आवडतं, एकदम असं वेगळा अनुभव जो कधी आपण घेत नाही. नाही तर तुम्हाला माहितीच आहे मी नेहमी सुपर बाईक काढून वोंग वांग चालू असतो माझं, बट मला असं फॅमिली राईड जेव्हा मी करतो ना तेव्हा मला असे अनुभव घ्यायला मिळतात, आणि हे अनुभव एकदम आयुष्यभर लक्षात राहणार आहेत की मी गोव्याला गेलो होतो अशा रोडवरून. म्हणजे मी गोवा फिरून आलो आहे पण मी जंगलातून गेलो होतो, मी गावातून गेलो होतो, तर हा एकदम मस्तवाला अनुभव आहे. अरे अरे थंड हवा डोंगरावर थंड आवाज असतो रे बाबा, झोपू नको, पडशील कुठेतरी, धडपडशील, पकडू नको, एकदम जागी राहा, झोपायचं नाही अजिबात. तुला काही प्यायचं आहे का? थांबून फ्रेश होते. हा असं नाही करायचं, चल थांब, तुला पुढे गाडी थांबवतो, फ्रेश होऊन घे. सॉरी तुला पाटी तुला एक आराम खुर्ची लाव का बाईकच्या, तू झोपशील मी गाडी चालवतो. अरे काय रे बाबा, बायको झोपायला लागली पाठीमागे बसल्यावरल्या, थंडगार हवा लागते म्हणून. आता एक मच नीडेड ड्रिंक ब्रेक घेतला मी लोकांनी, लिंबू पाणी, लिंबू सोडा काहीतरी पोटात गेलं पाहिजे, कारण जवळजवळ 2 तास झाले मी बाईक चालवतो आणि फक्त 40 किलोमीटर ते 50 किलोमीटर निघाले आत्तापर्यंत. खरं ना रोड्स आहेत ना, रोड्समुळे खूप जास्त वेळ लागतो आहे, पण सिनिक आहे यार, पण मजा येते काही म्हणा. आणि अचानक बायको झोपायला लागली, डुलक्या मारते, म्हणून म्हटलं की थांबून थोडंसं त्याला सोडा पाहूया, जरा फ्रेश फील करेल. ठीक आहे आता येशील परत गोवा बाईकवरती? वाव, काय सुंदर ब्रिज आहे यार हा, सोडू, एक नंबर ब्रिज आहे, एक नंबर क्लास ब्रिज आहे. तुझ्या सॉरी, एक सेकंड सोडू. हा बघा ब्रिज, खाली एक मस्त नदी की ओढा जातो आहे मोठा, बट यार मस्त पीस यार, एक नंबर, मजबूत हाईट आहे या ब्रिजची. नाही म्हटलं ना माझ्या हिशोबाने ही हाईट आहे ना 100 फूट तरी असेल खालून जमिनीपासून, 100 ते 125 फूटवरती, एक नंबर. हिरवागार कोकण, अरे डेव्हलप होणारा कोकणचा रोड,
बघून मजा येते यार, एक नंबर। तर मंडळी, मस्त अशी राईड करत करत आपण पोचलोय कणकवली, क्रॉस करून 5 ते 10 किलोमीटर पुढे। आणि कणकवलीमध्ये खूप रेस्टॉरंट शोधले, जिकडे एकदम घरगुती टाईपमध्ये मालवणी कोकणी टाईप जेवण खायला मिळेल म्हणून, बट असं काय झालं नाही। म्हणून आम्ही शोधत शोधत एक हॉटेल शोधून काढलं आहे, सलोनी हॉटेल म्हणून। पाठीमागे ते काका काकी राहतात आणि पुढे त्यांचं हॉटेल आहे, आणि एकदम ऑथेंटिक कोकणी टाईपचं जेवण ते लोकं बनवतात, बांगडा फ्राय वगैरे। कारण आम्ही जेव्हा निघालो तेव्हाच प्लॅन केला होता की जिकडे जाऊ तिकडचं चांगले फूड खायचं आहे, तिकडचे ऑथेंटिक फूड खायचं आहे, जेणेकरून ट्रॅव्हलमध्ये ती टेस्ट आणि आपल्या तोंडामध्ये राहिली पाहिजे म्हणून। तर इथे आता जेवायला थांबलो आम्ही लोकं। पण यार रोड्स, वाव, म्हणजे काल जेवढा त्रास मला झाला रोड यार किती खराब आहेत, पण आज आहे ना एकदम मेस्मराईज करणारे रोड्स आहेत, एकदम फुल ऑन हायवे, एक्सप्रेस हायवे टाईप रोड आहेत गोव्यापर्यंत ते पण। दाबून भूक लागली, सकाळी फक्त पावभाजीमधला एक पाव खाल्ला होता आणि जवळजवळ आता 2:30 वाजायला आलेत, खूप जास्त भूक लागले। काकाकडूनच्या हातचं मस्त जेवण खाऊया, जेवण आलं आहे आपलं, जेवण खाऊ पोट भरून आणि मग गाडीवर भेटू। पीस फुल ऑन रोड, आत्ता एकदम असं ना असं वाटते सगळ्या रोडला अशी मिठी मारावी, म्हणजे पडून नाही असं। बायको या, धक्का मारा, कम ऑन, द्या, व्हेरी गुड, अजून थोडी ताकद लाव। बस फिश खाल्लाय ना, बसा। तर मंडळी, मस्त असं लंच करून एनर्जी अंगामध्ये घेऊन आपण निघालोय कणकवलीवरून गोवा बागा बीचकडे। 100 किलोमीटरचं अंतर आहे, 2 तास दाखवतं आहे इथून, ट्राय करेन की थोडंसं लवकर पोहोचण्याचा, कारण आता रोड खुला झाला आहे। 80, 80, 95, 90 पर्यंत गाडी या रोडवरती चालते प्रॉपरली, आणि खूप खुश आहे मी या गोष्टीसाठी। आणि आज 2 गोष्टींचे पंगे होणार आहेत, एक ऑलरेडी झालेला आहे आणि एक होणार आहे। एक म्हणजे ह्या आपल्या गोप्रोचा, गोप्रोसाठी माझ्याकडे 3 बॅटरीज आहेत, टोटल 3 मध्ये 2 बॅटरीज खराब झालेत। बॅटरी 90% 100% चार्ज दाखवते, मोबाईलमध्ये टाकून एक क्लिप जरी मी ऑन केली किंवा शूट केली लगेच बॅटरी ड्रेन होते पूर्ण, 3% 2% अशी दाखवते डायरेक्ट। त्यामुळे आपल्या पूर्ण सिरीजसाठी लागलेल्या गोप्रोच्या बॅकअपच्या जेव्हा 2 बॅटरी होत्या त्या खराब झाल्यात। येस, काल इकडे येताना एका रेस्टॉरंटमध्ये मी चार्जिंग लावले होते बॅटरीज, आणि मे बी करंटमुळे काहीतरी इश्यू झाला असावा, नाहीतर मग बॅटरीची एज झाली असावी, त्यामुळे बॅटरीज दोन्ही पण उडल्या। एक बॅटरी नशिबाने कशी तरी अजून चालू आहे आणि त्याच्यावरती हा आता मोठो व्लॉग होतो आहे आपला। आणि दुसरा गोंधळ असा उडणार आहे जो म्हणजे हॉटेल रूम्स, येस, कारण मला माहिती होतं की माझं टायमिंग फिक्स नसणार आहे कुठल्याही ठिकाणी पोहोचण्याचं, कारण मी पहिल्यांदा इकडे येतो आहे, रोड कंडिशन्स वगैरे काही माहिती नाही आहे। आणि गुगल मॅपचं टायमिंग हे तुमच्यावर असतं, तुम्ही किती स्पीडमध्ये गाडी पळवू शकता असं मला वाटतं, की जर ह्याच वेळी जर मी 120, 130 स्पीडने गाडी पळवतो आहे तर मी 1:15 पोहोचून जाईन, बरं तसं होणार नाही अजिबात। त्यामुळे आपण कुठेच गोव्यामध्ये बागा बीचला कुठेच आपण हॉटेल बुक करून नाही ठेवलं आहे ह्यावेळेस। ह्यावेळेस आपण ऑन द गो करतो आहे प्रत्येक गोष्ट, हॉटेल प्रत्येक रेस्टॉरंट आपण कुठेच बुकिंग न करता जिकडे वाटेल तिकडे मनाला येऊन थांबणार आहोत आपण, असं काही आपलं पूर्ण प्लॅनिंग होतं। बट आता ते बहुतेक थोडं गळ्याशी येणार आहे, कारण जेवल्यानंतर मी जवळजवळ 10 ते 12 हॉटेल्समध्ये फोन केले बट ऑलमोस्ट सगळेच्या सगळे फुल आहेत। एका रात्रीसाठी हॉटेल मिळते पण ते आपण घेऊ शकत नाही, आपल्याला ॲटलीस्ट 2 ते 3 दिवस हॉटेल घ्यायचं आहे असा काही सीन आहे। आता गेल्याबरोबर म्हणजे आता 6, 6:30 तास 7 तास बाईक चालवून थकून हारून आता हॉटेलसाठी धावपळ होणार आहे आपली मजबूतवाली। तर मंडळी, मस्त अशी राईड करत करत आपण पोहोचलोय गोव्याच्या 51 ते 50 किलोमीटर पाठीमागे, म्हणजे पुढच्या 1.5 ते 2 तास आपण आपल्या हॉटेलवरती असणार आहोत। तर मंडळी, आपण पोहोचलो आहे मस्तपैकी गोव्याला बागा बीचवरती, जवळजवळ आम्हाला लागली 8 तास इकडे पोहोचायला, कारण लंच ब्रेक आणि मध्ये थोडेसे 2-4 ब्रेक आम्ही जास्त घेतले होते, कारण पूजेला एवढी सवय नाही एवढं लांब एवढं असं ट्रॅव्हल करायची बाईकवरून। बट वॉज अ ग्रेट फन, रस्ते खूप चांगले असल्यामुळे खूप मजा आली राईड करायला। हॉटेल मिळायला मला 1.5 तास लागले, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जर कधी कोणी येत असेल
तर थोडंसं महाग पडेल, पण ऑनलाईन बुकिंग करून या, कारण अशा टायमिंगमध्ये ना लवकर हॉटेल मिळत नाही आहेत. तर आता प्लॅन सिम्पल आहे, आज काहीच नाही करणार आहोत, फक्त झोपायचं आता. येस, कारण कालचे 10:30 आणि आजचे 8 तास एवढी राईड झालेली आहे, कारण आल्याबरोबर आपल्याला खूप कामं असतात, डेटा ट्रान्सफर करायचं आहे किंवा मेन फाईल सॉर्ट करून ठेवायचे, भरपूर छोटे मोठे कामं असतात, ते सगळं करूयात आणि उद्यापासून गोव्यामध्ये आपला मोठो व्लॉग सुरू करूयात. गोव्यामधल्या स्पेशल गोष्टी आहेत, त्या सगळ्या आपण बघून घेऊयात. आणि काही विशलिस्ट आहे माझ्या वाईफची, जसं तिला काही ॲक्टिव्हिटीज करायच्या आहेत, सगळ्या गोष्टी करायच्या आहेत, आलो आहे तर सगळं एक्सप्लोर करून जाऊयात. आणि भेटूयात मग उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, कीप ड्रीमिंग, कीप रनिंग. झोपूयात आता, बाय, गुड नाईट.